यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील मुख्य बाजारपेठेतील नगीना चौकात असलेल्या दोन दुकानांना शनिवारी मध्यरात्री दरम्यान भीषण आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांची हानी सुद्धा झाली आहे. नगीना चौकात जनरल स्टोर्स मध्ये होलसेलर केशवानी स्टोर व गुरु नानक स्टोर्स या दोन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीने भीषण रूप घेतल्याने दोन मजली इमारतीतील संपूर्ण साहित्य खाक झाले. आग विझविण्याकरिता वाशिम, दिग्रस, उमरखेड, पुसद येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत अंदाजे 70 ते 80 लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आहे.